लोणावळा येथील प्रगती महिला सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात हॉटेल चंद्रलोक येथे पार पडली. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. लोणावळ्याच्या प्रथम नागरिक सुरेखा जाधव, ज्येष्ठ समाजसेविका शैलजा फासे, पतसंस्थेच्या अध्यक्षा पार्वती रावळ, रसवंती मानकामे, मंगल हळुंदे, मीना गायखे, फिलोमिना कचरे, कविता मावकर, गीताबाई तावरे आदी जणी उपस्थित होत्या. पतसंस्थेच्या कर्ज वसुलीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल शैलजा फासे आणि त्यांच्या टीमचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला. सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून महालक्ष्मी महिला मंच आणि पतसंस्थेच्या वतीने स्वराली वाद्यवृंदांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट गाणी सादर करण्यात आली. महिलांना विविध प्रश्न विचारून योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. नगरसेविका अपर्णा बुटाला, महिला बालकल्याण समिती सभापती रचना सिंकर, माजी नगरसेविका शकुंतला इंगुळकर यांच्यासह लोणावळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वाद्यवृंदाचे संचालक संदीप चित्ते आणि त्यांच्या टीमचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला. पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या कार्यक्रमाची छोटीशी झलक.